विदर्भ में रेमडेसिविर इंजेक्शन की कमी है। शहर के साथ ग्रामीण क्षेत्र में कोरोना मरीजों के परिजनों को भटकना पड़ रहा है। इसी को देख उच्च न्यायालय ने राज्य सरकार को आदेश दिए हैं कि विदर्भ के लिए जल्द से जल्द रेमडेसिविर की व्यवस्था करे। न्यायालय के इस कदम का पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने स्वागत किया है। माननीय उच्च न्यायालय ने आज रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोरोना संक्रमण जे वाढतंय, जे रोज लोक मृत्युमुखी पडत आहे, हे मृत्यूची संख्या थांबवण्याकरता अनेक उपायांवर अनेक आदेश पारित केलेत। मी माननीय उच्च न्यायालयाचा आभार मानतो, ॲडव्होकेट टीम आणि पी आय एल ज्यांनी केली त्यांची आभार मानतो, कारण राज्य सरकार ज्या पद्धतीने रेमडेसिविर इंजेक्शनबद्दल अनइवन वाटप करायचे, काही जिल्ह्याच्या पेशंटला एका पेशंटला दोन दोन रेमडेसिविर द्यायचे, काही ठिकाणी काहीच द्यायचे नाही, नागपूरमध्ये तर तीन पेशंट मागे एक, दोन पेशंट मागे एक, आणि 16 तारखेपासून तर एकही रेमडेसिविर इंजेक्शन नागपूरला मिळालं नाही। आज उच्च न्यायालयाने संध्याकाळी 8 वाजेपर्यंत नागपूर शहर जिल्ह्याला 10,000 इंजेक्शन देण्याबद्दलचे आदेश पारित केले, ज्यांच्यामुळं नागपूरमधले मृत्यू थांबवता येतील आणि जे त्या ठिकाणी अत्यंत ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटला इंजेक्शन मिळेल, आणि अत्यंत चांगले आदेश मुख्यालयाने पारित केले, माननीय उच्च न्यायालयाने पारित केलेले आहेत। काही हेवीवेट मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून आपल्या जिल्ह्याकरता प्रचंड त्या ठिकाणी इंजेक्शन औषधी साठा वापरला आणि काही जिल्ह्याला त्या ठिकाणी अन्याय केला। उच्च न्यायालयाच्या आदेशाने आता यानंतर अशा पद्धती घडणार नाही, सर्व जिल्ह्याला, विदर्भाला, नागपूरला, मराठवाड्याला आणि सर्व महाराष्ट्राच्या जिल्ह्याला न्याय मिळेल अशी आशा आहे।